तुम्ही सोयाबीनची लागवड करतात, तुम्हालाही एकरी 15 ते 20 क्विंटलचा ॲव्हरेज घ्यायचा आहे, बीबीएफ तंत्रज्ञान म्हणजे काय, बीबीएफ तंत्रज्ञानातून कसं उत्पन्न वाढवता येईल? नमस्कार मित्रांनो, कसे आहात मजेत ना? मी आहे आपल्या चॅनलचा लाडका होस्ट योगेश बोंद्रे, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बीबीएफ तंत्रज्ञान म्हणजे काय, म्हणजेच रुंद सर्वरंभ पद्धत म्हणजे काय, त्याच्यानुसार सोयाबीनची लागवड कशी करायची, त्याच्यामध्ये काय फायदे काय तोटे आहे, त्याच्यासाठी कोणतं पेरणी यंत्र वापरायचं, त्यासाठी गव्हर्नमेंटची काय सबसिडी आहे, काय किती टक्के उत्पन्नामध्ये वाढ होते, किती टक्के, असे जे बरेच प्रश्न आहे आपल्याला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. जो आपला विदर्भाचा जो पट्टा आहे, विदर्भाच्या पट्ट्यामध्ये लागवडीखालील क्षेत्र भरपूर आहेत, पण त्याचं उत्पन्न जे आहे ते खूप कमी आहे. तर हे उत्पन्न कसं वाढवता येईल? पश्चिम महाराष्ट्राचं जे उत्पन्न आहे ते खूप जास्त आहे, तर ते उत्पन्नाचं काय फाय ते उत्पन्न त्यांचं काय जास्त होतं काय नाही, हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बा ते रुंद सर्वरंब पद्धतीचा अवलंब करतात किंवा पट्टा पद्धतीचा अवलंब करतात. तर आपल्याला भागांमध्ये सुद्धा ही पट्टा पद्धत काय फायद्याची आहे किंवा ही जी रुंद सर्वरंभा पद्धत आहे त्याला आपण बीबीएफ तंत्रज्ञान म्हणतो. हे आपल्या भागामध्ये आपण त्या बीबीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जर आपण टोकन यंत्राने जर पेरणी केली तर आपल्याला आपलं जे उत्पन्न 5-6 क्विंटल प्रति एकरी आहे ते आपल्याला कुठेतरी 10 ते 15 ते किंवा 18 क्विंटलपर्यंत कसं नेता येईल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी असे शेतीविषयक व्हिडिओ आपल्यासाठी घेत असतो. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूयात. मी तुम्हाला अगोदर सांगू इच्छितो की हे जे तंत्रज्ञान आहे हे कसं, यासाठी कोणतं पेरणी वापरतं, हे तुम्ही तुम्हाला साईटला ते व्हिडिओ तुम्ही बघत असाल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की हे पेरणी यंत्र कसं वापरायचं, काय वापरायचं, कोणत्या खाच्याचं किंवा कोणत्या साख्याची ती चकती वापरायची ते या व्हिडिओमध्ये आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहालच. प्रथमतः मी सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि बंधूंनो, आज आपण इथे प्रत्यक्ष ऑनलाईन परंतु फील्डवर याचा डेमो घेतोय. सुरुवातीला बीबीएफ तंत्रज्ञानाच्या संदर्भात जी माहिती आतापर्यंत साहेबांनी आपल्याला दिली, यानंतर आपण प्रत्यक्ष शेतावर याचा डेमो करून पाहणार आहे. याच्यामध्ये जे उपस्थित होणारे प्रश्न आहेत, तुम्हाला बीबीएफ तंत्रज्ञान वापरताना जे काही प्रश्न उपस्थित होतात, त्यासोबतच आपल्याला असा संभ्रम असतो की बा याच्यामध्ये असं हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर फायदा होईल का नाही. यानंतर आपण ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी या तंत्रज्ञानाचा वापर केला तर त्यांचं सुद्धा यामध्ये आपण मुलाखत दाखवणार आहे. तर सुरुवातीला मी तुम्हाला एक सांगू शकतो की टोकन यंत्र आणि बीबीएफ यंत्र याच्यामध्ये जो फरक आहे तो तुम्हाला दाखवू शकतो. सुरुवातीला आपण जे साधं पेरणी यंत्र म्हणू आपण किंवा टोकन यंत्र म्हणू, हे रोहित कंपनीचं टोकन यंत्र आहे. हे टोकन यंत्राच्या अगोदर आपण माहिती घेऊ आणि त्याच्यानंतर जे प्रत्यक्ष बीबीएफ यंत्र आहे ते तुम्हाला दाखवतो आणि बीबीएफ तंत्रासोबतच आपण प्रत्यक्ष शेतामध्ये पेरणी कशी करायची, आपला सीड रेट काय ठेवायचा, किती दात्याची आपल्याला ज्या चकत्या आहेत आतमध्ये ज्याच्यामध्ये ज्याच्यावर आपला सीड रेट अवलंबून राहील ती किती दात्याची ठेवायची, या सगळ्या गोष्टीची मी आपल्याला माहिती देणार आहे. सुरुवातीला याच्यामध्ये एक समजून घेऊ आपण ही अशा प्रकारची याच्यामध्ये टोकन यंत्रामध्ये एक चकती दिलेली असते आणि हे सगळं तंत्रज्ञान या चकतीवर अवलंबून आहे त्यांचं की आता ही किती दाती आहे, ही 30 दात्याची एक चकती आहे आणि ही चकती पूर्ण रोटेट होत असताना हे अंतर आहे हे आपल्या साहेब एकदा पुढचं व्हील दाखवा प्लीज साहेब, हे पुढचं व्हील दाखवा जे इकडनं या असे हे जे पुढचं व्हील आहे या पुढच्या व्हीलच्या गोलाईवर याचं ही चकती किती रोटेट होईल हे ठरलेलं आहे. याची जी व्यास आहे म्हणजे जी आपला रोटेट होणारी ज्याच्यावर चेन रोटेट होते अशा व्हीलचा जो व्यास आहे हा 50 सेंटीमीटरचा आहे. 50 सेंटीमीटरचा व्यास असल्यामुळं याचं एक रोटेशन पूर्ण होत असताना 1.5 मीटर अंतर क्लिअर होतं. या 1.5 मीटरमध्ये ही जर का चकती वापरली तुम्ही तर ही चकती वापरताना तुमचे 30 दाणे पडतात. याच्यामध्ये 24 दाण्याची पण चकती आहे, त्याच्यामध्ये 18 दाण्याची पण चकती आहे. प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी चकती दिलेली आहे. आपण सध्या सोयाबीनचं प्रशिक्षण घेते त्याच्यामुळं आपण फक्त सोयाबीनचा विचार करू. जर का 1.5 मीटरमध्ये आपले 30 दाणे पडले तर सर्वसाधारणपणे 5 सेंटीमीटरवर आपला एक दाणा पडतो,
पाच सेंटीमीटर म्हणजे आपण टेपवर एकदा बघू की किती जवळजवळ दाना पडतो तो. पाच सेंटीमीटर अंतर म्हणजे तुम्हाला मी टेपवर दाबकू शकतो, फक्त इथून एवढं अंतर, हे पाच सेंटीमीटरचं अंतर म्हणजे तुमचं या अंतरावर सोयाबीन पडतं. तर ही अत्यंत दाट होतं, त्यामुळं आपल्याला सध्या स्थितीत ही 30 याची चकती ज्या ठिकाणी आपल्याला टोकन यंत्रानं पेरणी करायची, BBF वर पेरणी करायची, तर 5 सेंटीमीटरवर दाणा पडणं योग्य नाही आहे. याच्यामुळं आपला जो सीड रेट आहे हा साधारणतः 30 किलोपर्यंत याच्यावरती सीड रेट जाऊ शकतो. परंतु या BBF यंत्रामध्ये आणि टोकन यंत्रामध्ये आपण साधारणतः तुम्ही 18 दाण्याची किंवा 24 खाच्याची किंवा 18 खाच्याची जर का चकती वापरली, म्हणजे 1.5 मीटर याचं रोटेशन पूर्ण होत असताना, एक रोटेशन पूर्ण होत असताना फक्त 24 दाणे जर का पडले, तर 6.5-6.5 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला तुमचं प्रत्येक दाणा पडल. त्याच्यामध्ये जर का आपण 70% जर्मिनेशन पकडलं, तर सर्वसाधारणपणे आपल्याला जो 10 सेंटीमीटरवर एक दाणा पाहिजे तो पडू शकतो. फक्त याच्यामध्ये आपल्याला जे बियाणं वापरायचं आहे हे किमान 70% जर्मिनेशनवालं तरी पाहिजे. तर ही एक गोष्ट तुम्ही प्रकर्षानं याच्यामध्ये नमूद करून घ्या की वापरताना आपल्याला हा 24 खाच्याचा किंवा 18 खाच्याचा वापरला, म्हणजे ज्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज हे 70%च्या पुढे, म्हणजे 80% काही शेतकऱ्यांचं आम्ही काउंटिंग केलं तर 85-90% जर्मिनेशन आलेलं आहे, मग अशा शेतकऱ्यांनी 24 खाच्याची हे वापरू नये, याच्यामध्ये 18 खाच्याची जरी वापरली तर तुम्हाला तुमचा दाणा हा 10 सेंटीमीटरवर पडतो. हे एक तुम्ही याच्यामध्ये लक्षात घ्या. पेरणी करत असताना ह्या 2-3 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर आपली जी दुसरी महत्त्वाची बाब आहे याच्यामध्ये की बा आपलं जे तुम्हाला खत पडायचं आहे आणि बी पडायचं आहे, खत हे अगोदर पडलं पाहिजे, खत हे खाली पडलं पाहिजे, बी वरती पडलं पाहिजे. काय होईल, बऱ्याच ठिकाणी काय केलेलं असतं माहिती आहे का, आता याच्यामध्ये आता हे ही जी नळी आहे, एकदा जवळ घेऊन दाखवा, ही जी नळी आहे, ही नळी तुमची बियाची लावलेली आहे, ही खताची नळी लावलेली आहे. काय होईल, हे बी खाली पडल आणि त्याच्यावरती खत पडल, हे योग्य आहे का? नाही. म्हणजे इथं एक चूक तुमच्या लक्षात घ्या की खत हे अगोदर पडलं पाहिजे, खत हे खाली पडलं पाहिजे, बी वरती पडलं पाहिजे. आता हे BBF तंत्रज्ञान म्हणजे काय ते तुम्ही इथे पाहून घ्या. आता जे BBF तंत्रज्ञान ते काय असतं, तर त्याच्यामध्ये जे मध्ये असतात हे मध्ये 4 ज्या लाईन असतात ह्या सोयाबीनच्या असतात आणि त्याच्याजरी अशी नाली असते. आता जी ही नाली आहे, ही नाली कशासाठी, याचं अंतर कसं असतं काय तर तुम्ही बघा. तर आता जी ही नाली आहे, ही नाली असते 1 फुटाची, हा 1 फुटाचा चर असतो आणि ह्या चर 1 फुटाचा चर असतो, म्हणजे 30 सेंटीमीटरचा चर असतो. इथून 15 सेंटीमीटर जर आपण सोडलं, 15 सेंटीमीटर हे आपण सोडलं, तर इथं आपल्याला एक सोयाबीनचा तास पेरायचा आहे आणि परत त्याच्या शेजारी 30 सेंटीमीटर. आता जे मी हे सांगायला लागलो हे मीडियम जमिनीसाठी. आता खाली भारी जमिनीसाठी तुम्ही 85 सेंटीमीटर अंतर ठेवायचं आहे. जर तुमची मीडियम पांढरट किंवा हलकी थोडी मीडियम असेल तर तुम्ही 30 सेंटीमीटर अंतर ठेवायचं, आणि तुमची भारी जमीन असेल तर तुम्ही 85 सेंटीमीटर अंतर ठेवायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही इथं परत 30 सेंटीमीटर, परत झाड, परत इथं एक ओळ, परत 30 सेंटीमीटर, परत इथं एक, ही अशी ओळ परत पेरत चालायची. आणि तुम्ही जे आहे याचं जे 2 झाडातील अंतर आहे ते 7-10 सेंटीमीटर ठेवायचं आहे. जे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की तुम्ही जर 24 किंवा 18 जर चकती वापरली टोकन यंत्राची, तर तुमचं हे अंतर व्यवस्थित राखलं जातं. आणि परत इथं तुम्हाला असं हवा, इथं ही नाली येते आणि परत इकडं हे 30 सेंटीमीटर अंतर घेऊन पुन्हा असं, म्हणजे असं प्रत्येक शेतामध्ये असं परत परत हे जे अंतर आहे, समजा इथून ह्या नालीपासून ह्या नालीचं जे अंतर इथपर्यंत, इथून आता 30, 30, 60, 90 आणि हे 30, म्हणजे 120 सेंटीमीटर, 120 सेंटीमीटरचा जो पट्टा आहे, परत 1 फुटाचा जो हा इथे तुमची जी नाली येते किंवा देव चर येतो, इथून परत 120 सेंटीमीटरवर तुम्हाला, म्हणजे असं प्रत्येक शेतामध्ये परत चालायचं आहे. इथे तुम्हाला मी ते पेरणी यंत्र सुद्धा दाखवलंय की ते पेरणी यंत्र कसं काम करतं. आता जे नवीन ह्यावर्षी जे पेरणी यंत्र आलं ते इथं 5 ओळी बसतात, हे 4 ओळीचं आहे, 5 ओळी बसतात, तर तुम्ही ते पेरणी यंत्रसुद्धा हेच अंतर होतं आणि तुम्हाला जी एकरी झाडाचं जे संख्या आहे ती त्याच्यातून थोडीफार. आता बऱ्याच शेतकऱ्याची तक्रारी होत्या की BBF 4 तास पेरली तर आपलं एकरी उत्पन्न किंवा ते बी वगैरे ते कमी पडते, तर त्यांनी हे 4 तास न ठेवता 5 तास ठेवले आणि ते आता नवीन यंत्र मार्केटमध्ये आलेलं आहे. आपण प्रत्यक्ष BBF तंत्रज्ञान तर याचा अवलंब करत असताना सुरुवातीला आपण काय करू,
हे जे पेरणी यंत्र आहे म्हणजे टोकन यंत्र आहे बीबीएफ यंत्र, याची तुम्हाला आतापर्यंत जे मी सांगितलं हे होतं टोकन यंत्र फक्त, आणि हे बीबीएफ टोकन यंत्र, याला म्हणू आपण बीबीएफ टोकन यंत्र। याच्यामध्ये यांनी कंपनीने ॲडव्हान्स केलेलं आहे, याच्यामध्ये यांनी 5 फन ॲड केलेले आहेत। 5 फन ॲड करत असताना ज्या तक्रारी होत्या थोड्याफार की बा पर एकर कमी होतं, सुरुवातीला काय आहे की कोणालाही ट्रॅक्टरवाला जो आहे त्याला पेरताना जर का तुम्ही 4 फन पेरत गेले तर त्याचं एकरेज कमी होत होतं। कंपनीने काय केलं याच्यामध्ये हे तुम्हाला पेरणीचे 1, 2, 3, 4 आणि 5 फन दिले, म्हणजे 5 फन जर का केले तर याच्यामधलं अंतर 0.45 दोन ओळीतील अंतर, त्याच्यानंतर जो बेड पडतो आपला म्हणजे जो फरो पडतो ती फरो मधला जे फरोचं जे अंतर आहे हे मामा इथं धरा एकदम चालू ठीक आहे त्या दिवस पलीकडे पलीकडे साधारणतः 7 इंच पर्यंत याच्या पेक्षा मोठं मात्र ठेवू नये, आता काही ठिकाणी 9 फनी पण लोक म्हणून राहिले 9 फनी करायचं वगैरे, परंतु होतं काय माहिती आहे का जो निचरा व्हायला पाहिजे, खरं तंत्रज्ञान हे 4 फनीचंच आहे की बा 4 फनी जर का तुम्ही ठेवलं तर 4 फनात जो बेड तयार होईल त्याच्यातूनच उत्तम निचरा होतो, परंतु तुम्ही जर का मोठा बेड ठेवला कोणा म्हणलं मी या मेरल खणतो एक नाली त्या मेरल खणतो एक नाली मग त्याचा हे होईल का बीपीएफ होईल का त्याचं नाही होणार। एखाद्यानं म्हटलं मी नाही आता 2 मीटर नाही 4 मीटर ठेवतो हनुमानातलं पेरतो मग त्याला बीपीएफ म्हणू का आपण, नाही त्याला बीपीएफ कधी म्हणायचं ज्या वेळेस याच्यामध्ये 4 फन आणि दोन्ही साईडला तुमचं फरो पडली पाहिजे त्याला आपण बीपीएफ म्हणू, त्याचा खरा फायदा आहे। खरं तंत्रज्ञान जे विकसित झालेलं आहे ते असं झालेलं आहे तुम्ही एखाद्या वेळेस म्हणसांगलाय मग आम्हाला 9 फनी करायचं 10 फनी करायचं मोठं करायचं त्याला बीबीएफ तंत्रज्ञानाचा फायदा होणार नाही, म्हणजे काय होईल जे चांगलं तंत्रज्ञान आहे ते कुठेतरी वाया जाईल आणि आपल्या हातातून आतापर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या चुकीमुळेच वाया गेलेल्या आहेत ती जाऊ नये या दृष्टीनं आपलं प्रशिक्षण ठेवलेलं आहे। आणि याच्यानंतर जर तुम्ही बरेच शेतकरी का असतात की आपल्या जवळजवळ 90% शेतकरी हे सोयाबीन प्लस म्हणजे तुरीमध्ये सोयाबीनचं आंतरपीक घेतात, तर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न असतो की आपल्याला तूर कशी पेरता येईल किंवा याच्यामध्ये तूर कशी करता येईल, तर यासाठी सुद्धा असंच आहे हे तुम्ही इथं ही नाली करायची फक्त जेव्हा तुम्ही इथे परिकरचा जो परतचा जो हे आणणार आहे दुसरा उलटा आणणार आहे किंवा एक ओळ तुम्ही पेरत नेली दुसरा तुम्ही जेव्हा आणणार आहे तेव्हा याच्यामध्ये असं हे एक सोडायचं आणि इथे असा एक तुम्हाला हे पडतो, जेव्हा तुम्हाला इथे असे दोन चर किंवा दोन फरक पडले असेल तर इथे तुम्ही नंतर पेरणी झाल्यावर बोटाने किंवा हाताने तुम्ही मजुराच्या साहाय्याने इथे लागवड करायची वरती टेकड्यावरती, तुम्ही समजा झिकझॅक पद्धतीने लागवड करू शकता एक एकून अशी, आता झिकझॅक पद्धत म्हणजे काय तर समजा असा वरती आपलं जी टाळू आहे आता ही अशी नाली पडणार आहे आपली ही जी टाळू आहे एक एकून म्हणजे अशी तुम्ही झिकझॅक पद्धतीनं याच्या ज्या कोपऱ्याला आहे या ठिकाणी अशी याची तुरीची लागवड करू शकता। बऱ्याच शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं तुरीची लागवड करून तुरीचं 10 ते 12 क्विंटल उत्पन्न घेतलेलं आहे आणि सोयाबीनचं सुद्धा 15 ते 16 क्विंटलपर्यंत उत्पन्न घेतलेलं आहे। आता आपण जो एक पहिला प्रश्न होता की बा तूर पेरायची आम्हाला तूर पेरायची आहे तर आपण काय केलं साहेब एकदा समोर आहे मामा थोडी उठा या इकडून, ही सुरुवातीला आपण जे एक तास घेतलं होतं की हे दोन फरो पडले त्याच्यामध्ये या दोन फरो पडल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना याच्यावर तूर पेरायची आहे आता तुरीच्या तंत्रज्ञानामध्ये आपल्याला काय केलं आपण त्याच्या साईडला घेऊन पुन्हा याच्यामध्ये एवढा हे घ्या एकदा हे एवढं घ्या हा एवढा गॅप सोडला म्हणजे ही झाली तुमची मोठी रीच झाली, याच्यावर तुम्ही टोकन तूर करू शकता म्हणजे काय होईल तुम्हाला हे एक फरो आणि ही एक फरो तुम्हाला पाणी द्यायला भविष्यात कामी येते आणि तूरही छान येते तुमची जी उबळीचं प्रमाण आहे तुमचं जे मॅक्झिमम आपली तूर जी 15 ते 20% नुकसान होतं हे फक्त कशामुळं होऊन राहिलं तुम्ही आपला उत्तम प्रकारे पाण्याचा निचरा होत नाही त्याच्यामुळं आपल्या तुरीवर उबळ लागते त्याच्यामुळं आपण खूप काही औषधी आणतो त्याच्यावर फवारतो। भविष्यात तुम्हाला जर का पाणी द्यायचं आहे किंवा आत्ताच जर का तुम्हाला तूर टोचल्या याच्यात पाणी द्यायचं 11-11, 10-11 क्विंटल पर्यंत लोक तूर काढतात दोन ओळी पण तुम्ही याच्यामध्ये तूर याच्या साईडला अशा 2 ओळी पण करू शकतो परंतु ती थोडी दाटू शकते जर का तुम्ही याच्यावर जर का एक जरी ओळ घेतली झिकझॅक ऑनलाईन आपल्याला प्रश्न आलेला आहे की बा
ज्या शेतकऱ्यांकडे बीबीएफ नाहीये किंवा हे टोकन यंत्र आता मी जे दाखवलं तेही नाहीये, साधं पेरणी यंत्र आहे. साध्या पेरणी यंत्रामध्येही तुम्हाला काय करायचं आहे की मधलं समजा त्याच्यात 7 पनी असतं किंवा 9 पनी असतं, आपल्याकडे सर्वसाधारणपणे 7 पनीच वापरतात. 7 पनातला मधला पण बंद करायचा. मधला पण बंद केला म्हणजे काय होईल, इकडून 3 येतील तिकडून 3 येतील. मग पलटी मारत असताना तुम्हाला मधल्यात असतात तुम्हाला ब्लँक ठेवायचं, 3 आणि 3 6 म्हणजे 7व्या ओळीवर तुमचं बरोबर तुमचा रिकामा येतं का नाही, असं तंत्रज्ञान तुम्ही वापरू शकता. तुम्ही 15 दिवसांनी त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे दुसरा आणलं की तुम्हाला ते हा फरू पडून जातो, दाण पडून. आणि यावर्षी एक काम करा, आम्ही म्हणतोय म्हणून नाही परंतु आपले जे काही बांधव आहेत शेतकरी बांधव, तुमचे नातेसंबंध आहेत, तुमचे आता मला वाटतं आता जे चिंचोले बोलले तुमच्यासोबत जे बोलले की नाही, त्यांच्यासोबत चर्चा करा की त्यांना जे लोकांपेक्षा 1.5-2 क्विंटल पर्यंत ईळ शिल्लक आलेलं आहे त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यानंतर आमच्यावर विश्वास ठेवा. आणि यावर्षी पट्टा पद्धत आणि बीबीएफ तंत्रज्ञानाचा 100% नाही पण 80-70% पर्यंत तरी वापर करा. दुसरी गोष्ट, तुमचे जे पोखराचे गावं आहेत त्या गावामध्ये बीबीएफ ला 5 एकर जर तुम्ही सोयाबीन पेरली तर 2000 रुपये तुम्हाला अनुदान भेटणार आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला हे जर पेरलं बीबीएफ वर तर तुम्हाला अनुदान सुद्धा भेटणार आहे. हेक्टरी 1000 2 हेक्टरच्या मर्यादेत 5 एकर जर का तुम्ही सोयाबीन पेरली तर 2000 रुपये तुम्हाला शासनाकडून अनुदान भेटेल, पण त्यासाठी 8 का आहे बीबीएफ न पेरायचं, या यंत्रानं पेरायचंय. आता तुम्ही म्हणसान की हे याचं उंचवटा करायचं काम काय, ह्या चाराचे फायदे काय, तर आपल्याला तुम्हाला सांगू इच्छितो मी, मागच्या 2 वर्षापासून खूप पाऊस पडतोय, आपली जमीन चिबड असेल तर काय होतं, पूर्ण याच्यामध्ये पाणी साचून राहतं. आपण जर प्लेन पेरले तर पाणी साचून राहतं, मुळाची वाढ होत नाही, बिळांना हवा खेळती राहत नाही, वापसा अवस्था आहे ती टिकून राहत नाही. जर आपण हे जे रुंद सर्वारंभ पद्धतीनं म्हणजे बीबीएफ तंत्रज्ञानानं जर आपण सोयाबीनची पेरणी केली किंवा टोकन यंत्राने जर आपण पेरणी केली तर जे पाणी पडणारं पावसाचं ते ह्या याच्यामध्ये जे आहे आपण हे जे चर म्हणतो ह्या चरामध्ये जे पाणी आहे ते साचून राहील, जेणे ह्या सब चारामधलं पाणी हे जे वळेवरचे आणि ह्याची जी इतकी जे याचे मुळं वगैरे राहणार ह्या साईडमध्ये इतक्या साईडमध्ये जे मुळं वगैरे राहणार आहे यांना हवा वगैरे खूप खेळती राहील आणि जे पाणी येतं ते याच्यामध्ये येईल आणि हे पाणी असं वाहतवाहत आपल्या धोऱ्याला किंवा आपल्या नंतर बांधल्यानंतर जेव्हा आपलं 5 तास म्हणा त्या 5 तासाने किंवा वड्याकडे ते पाणी वाहून चालत येईल. जर आपलं इथं बीबीएफ तंत्रज्ञानानं जर आपण पेरणी केली नाही तर आपल्या जमिनीमध्ये तसंच पाणी साचून राहतं. परत याचा तुम्ही म्हणसान की जर कमी पाऊस झाला तर काय फायदा, तर कमी पाऊससुद्धा झाला तर हे जे आप भर असती हे जे उंचवटा असतो ह्या उंचवट्यामध्ये पाणी साठवून ठेवणं. आता कमी पाऊस पडा सर म्हणल्यावर चरमध्ये पाणी जिरणार आहे आणि ते जमिनीमध्ये बुडणार आहे, तर पाणीचे मूलस्थानी जलसंधारण जे म्हणतो आपण ते 25-30% त्या पेरणीपेक्षा याच्यामध्ये जास्त होतं. म्हणजे जास्त पाऊस पडला तरी आपला फायदा आहे आणि कमी पाऊस पडा एक तरी या तंत्रज्ञानाने आपल्याला फायदा होतो. आता पाहू आपण बीबीएफ तंत्रज्ञानाचे फायदे. आता तुम्हाला मी जे पाहिलं फायदा तर सांगितलं की आपलं पाणी कमी असो किंवा जास्त असो तर आपल्याला हे जे आहे पाणी जास्त झालं तर जमिनीचे वापसा अवस्था ठेवण्यासाठी हे आपल्याला सहाय्य करतं किंवा जे एस्टेटचं जे पाणी ते त्या आपल्या चाराच्या सहाय्याने बाहेर निघून जातं. आता तुम्हाला माहिती आहे पिकांना हवा खेळती लागते, मुळांपर्यंत हवा पोहोचण्यासाठी हे जी सरीवरंभ पद्धत किंवा बीबीएफ तंत्रज्ञान हे खूप फायद्याचं ठरतं. आणि दुसरा फायदा कमी पाऊस पडला तर कमी पावसाच्या याच्यामध्ये सुद्धा हे पीक तग धरतं. परत आपले उत्पन्नामध्ये 30-35% वाढ होती, तसेच आपल्या बियाण्यामध्ये 25-30% बचत होती. आपल्याला जे अंतर्मशागतीचे जे कामं करायचे आपला जो हा फट्टा पडतो हे किंवा ही जी चर पडतो ह्या चरमातून आपल्याला अंतर्मशागतीचे मग ते कोळपणी डवरवणी असो किंवा औषध मारण्याचं काम असो कोणतंही काम असो आपल्याला ते इथं करता येतं. ते ह्या चाराच्या सहाय्याने आपल्याला ते सोपं जातं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. साईडला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून मी असे शेतीविषयी व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.